नमस्कार प्रेक्षकों, पत्रकट्टा महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपण सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. ऍक्च्युली कोरोनाने अख्ख्या जगातच थैमान घातलं आहे आणि याच कोरोनाच्या संकट काळामध्ये यूएई मध्ये अडकलेल्या आपल्या मराठी बांधवांसाठी आपले मराठी बांधव व भगिनीच देवदूत ठरत आहेत. आणि त्यातीलच एक देवदूत ठरलेल्या व्यक्ती म्हणजेच धनश्रीताई पाटील आपल्या सोबत पत्रकट्टा महाराष्ट्राच्या मंचावर उपस्थित आहेत. ताई, मी तुमचं सर्वप्रथम खूप खूप मनापासून स्वागत करते आमच्या पत्रकट्टा महाराष्ट्राच्या मंचावर. धनश्रीताई ह्या यूएई मध्ये इव्हेंट मॅनेज करत असतात आणि त्याच आपल्या सोबत आज उपस्थित आहे. ताई, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर्वांना. सगळ्यात पहिल्यांदा नुपूर तुझे मनपूर्वक धन्यवाद की पत्रकट्टा महाराष्ट्राच्या माध्यमातून आज मला यूएईतल्या लोकांची व्यथा सगळ्यांपुढे मांडता येईल आणि त्याची संधी तू मला इथे आमंत्रित करून दिलीस, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद एकदा तुझे. आता आपण सरळ आता चर्चेकडेच वळूयात. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असणार आहे की भारतात बसल्या बसल्या इथे बोललं जातं की अब्रॉड मनी आहे किंवा त्यांचं लाईफ अगदी लक्झरियस असत असणार, पण ह्या कोरोनाच्या संकट काळामध्ये प्रत्यक्ष परिस्थिती अनुभवताना एक मानसिक आधार मिळणं आणि आर्थिक परिस्थिती समजून घेणं खूप महत्वाचं असतं. तर ही परिस्थिती समजून तुम्ही त्या लोकांना कशा पद्धतीने मदतीचा हात पुढे केला आणि मग ही परिस्थिती समजून घेऊन तुम्ही तुमच्या कार्याला कशा पद्धतीने सुरुवात केली हे आम्हाला सांगा. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आता हा जेव्हा आपण विषय बोलतोय तर याच्यामध्ये खूप सारी आपले महाराष्ट्राचे बंधू भगिनी आपला व्हिडिओ बघत असतील असं मी एक्सपेक्ट करते, आणि त्याच्यामुळे मी खूप साऱ्या गोष्टी अशा क्लिअर करेल की ज्या आम्हाला मनापासून वाटतात आणि ज्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना इथल्या लोकांपुढे मांडायच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांचा असा एक खूप मोठा गैरसमज आहे की दुबई म्हणजे पैसा आणि इथे जाणारी दुबईतली सगळी लोक आहेत की ती फक्त पैसे कमवण्यासाठी म्हणून दुबईत जातात, असा एक कोड गैरसमज सगळ्या लोकांचा झालेला आहे जो वास्तविक आता खोडून निघालेला आहे या करोनाच्या परिस्थितीमुळे. आत्ताची जी करोनामुळे झालेली परिस्थिती आहे त्याचं वास्तव हे आहे की मार्च पासून अनेक लोक तिथे अडकलेली आहेत फ्लाईट रिस्ट्रिक्शन असल्यामुळे. आज महिना जून आलेला आहे आणि गेले मार्च ते जून इतके महिने जे लोकांना अननेसेसरी तिथे जॉबलेस आहेत बरेचसे, तिथे आता व्हरायटी ऑफ केसेस आहेत की काही लोकांचे जॉब लॉस झालेले आहेत, काहींना प्रेग्नंट लेडीज आहेत की ज्यांच्या हजबंडचे जॉब लॉस झालेले आहेत, खूप सारे मेडिकल इमर्जन्सी केसेस आहेत. काही पेरेंट्स होते की जे व्हिजिट व्हिसावर मुलांकडे गेलेले होते एक महिन्यासाठी, पण हे फ्लाईट रिस्ट्रिक्शन आल्यामुळे त्यांना तिथेच राहावं लागलंय आणि आता तिथे यूएईमध्ये आता ऍक्च्युली उन्हाळा आहे, तर मग उन्हाळ्यामध्ये तिथलं क्लायमेट हे कुठल्याही सिनियर सिटीजनला शक्यतो मानवत नाही, तर त्यांना हेल्थ इश्यू सुरू झालेले आहेत आणि व्हिजिट व्हिजावर गेले होते, व्हिजिट व्हिजा एक्सपायर झालेले आहेत, त्यामुळे ऑफकोर्स त्यांचे इन्शुरन्स नाही आहेत आणि अशा ह्याच्यामध्ये त्यांचा तो सगळा दवाखान्याचा वगैरे खर्च करणं हे प्रॅक्टिकली खूप अवघड आहे. तर या सगळ्या ज्या गोष्टींमधून लोक जात आहेत, ही जी संकटं त्यांच्यावरती आलेली आहेत, तर ती ऐकताना आपल्याला फार जाणवणार नाही, पण ऍक्च्युली जेव्हा आम्ही तिथे काम करतोय तर त्याची जी म्हणजे ते किती भयानक सगळे आहेत, ही किती मोठी संकट आहेत, ही रोज आम्ही त्यांच्याबरोबर जेव्हा संवाद साधतो त्यावेळेला ह्या गोष्टी आमच्या लक्षात येतात. तर त्यातून आम्ही मदत म्हणजे काय की एकतर सगळ्यात म्हणायचं तर वंदे भारत मिशन या हे मिशन आहे भारत सरकारचं, ज्याच्यामधून भारतात म्हणजे परदेशातील लोक भारतामध्ये येण्यासाठी भारत सरकारने काही फ्लाईट्स अवेलेबल करून दिल्या आहेत. तर वंदे भारत मिशन अंतर्गत महाराष्ट्रासाठी फ्लाईट अवेलेबल करून घेणं, त्याचबरोबरीने ज्या लोकांना वंदे भारत मिशन मधून जाता येत नाहीये तर त्यांच्यासाठी दुसरा ऑप्शन आहे की चार्टर फ्लाईट, तर चार्टर फ्लाईट साठी काही प्रयत्न करणं आणि तिथे आपला नंबर येईपर्यंत तिथे सस्टेन होण्यासाठी म्हणून लोकांना ग्रोसरी नंतर त्यांना मेडिकल हेल्प मिळवून देणं किंवा त्यांना रेंट नसेल पे करता येत तर मग रेंट पे करायला त्यांना काही स्पॉन्सरशिप मधून काही त्यांना मदत करणं, अनेक सेवाभावी संस्था महाराष्ट्रातल्या तिथे पुढे आलेल्या आहेत की ज्या मदतीचा हात पुढे करतात सगळ्या लोकांना. माझा मुळात हे आहे की माझ्या खूप 1000+ लोकांशी मी तिथे महाराष्ट्रीयन लोकांशी कनेक्टेड आहे की जे भारतात येऊ इच्छित आहेत, तर त्यांच्याबरोबर कनेक्ट असल्यामुळे त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य ते डोनर्स मिळवून देणं आणि त्यांना त्या संकटातून बाहेर काढणं याचं कार्य मी सध्या चालू आहे.
ताई तुम्ही जे पुढे कार्य केलं म्हणजे लोकांना आता फ्लाइट 4-5 दिवसापूर्वी फ्लाइट देखील आल्या तर त्या कशा पद्धतीने तुम्ही इथपर्यंत लोकांना आणलं आणि कशा पद्धतीने त्या फ्लाइट साठी काम केलं तुम्ही? वंदे भारत मिशन अंतर्गत म्हणजे जे मार्च मध्ये वंदे भारत मिशन डिक्लेअर झालं आणि ते नाही फ्लाइट रिस्ट्रिक्शन झालं आणि त्यानंतर काही महिन्यात वंदे भारत मिशन हे भारत सरकारने डिक्लेअर जेव्हा केलं त्यावेळेला अनेकशा फ्लाइट्स होत्या त्या केरळाला वगैरे जात होत्या, केरळा, दिल्ली, हैदराबाद इकडे जात होत्या. पण कुठेतरी एक आम्हाला वाटलं की महाराष्ट्रासाठी फ्लाइटच नाही आहेत आणि ती गरज आम्हाला वाटायला लागली की आता महाराष्ट्रासाठी फ्लाइटसाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. माझे वैयक्तिक पण काही अडचणी होत्या की माझे सासऱ्यांना 100% ब्लॉकेज होते आणि त्यावेळेला आम्हाला त्यांच्यासाठी वेळ देण्यासाठी आणि त्यांच्या ट्रीटमेंटसाठी आम्हाला भारतात येणं गरजेचं होतं. म्हणून ऍक्च्युली आम्ही पण रजिस्ट्रेशन केलं होतं भारतात येण्यासाठी, आम्ही पण काउन्सिलेटमध्ये फॉलोअप घेत होतो पण समहाव कुठेतरी आपला आवाज हा कमी पडत होता महाराष्ट्रीयन लोकांचा. आणि त्यावेळेला महाराष्ट्रीयन लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची खूप गरज होती. काही जी महाराष्ट्रीयन बिझनेसमन आहेत त्यांचे ज्यांचे कॉन्टॅक्ट वरपर्यंत आहेत केंद्र शासन राज्य शासन त्यांनी एकत्र म्हणजे त्यांनी पुढाकार घेऊन आपल्या लोकांचा आवाज तिथपर्यंत भारतात पोहोचवणं खूप गरजेचं होतं. तर हे सगळं करताना मी मला कुठेतरी असं जाणवलं की मराठी माणसाने एकत्र येणं गरजेचं आहे. म्हणून मी एक फेसबुकवर लाईव्ह केला होता आणि त्या लाईव्ह मध्ये मी अपील केलं होतं की केरळाला सगळीकडे फ्लाइट चाललेले आहेत पण आपल्या महाराष्ट्रासाठी नाही आहेत, आपला महाराष्ट्रीयन कुठे कमी पडतोय कारण आपण एकत्र आलेलो नाहीये. आपल्यासाठी जे महाराष्ट्रीयन बिझनेसमन असतील किंवा कोणी मोठी व्यक्ती असतील तिथले तर त्यांनी पुढे येऊन आपल्या लोकांसाठी मदत करणं गरजेचं आहे. तर मी एक आवाहन केलं होतं आणि तोच लाईव्ह श्री राहुलजी तुळपुळे म्हणून एक सर आहेत जे UAE मधले एक बिझनेसमन आहेत आणि त्यांनी तो पाहिला, त्यांना तो कुठेतरी अपील झाला आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की धनश्री मी राहुलजी ऍक्च्युली या सगळ्या विषयावरती सायलेंटली त्यांचं काम चालू होतं, त्यांचे पत्रव्यवहार चालू होते मुख्यमंत्री कार्यालय दिल्ली येथे सगळीकडे त्यांचं ऑलरेडी काम चालू होतं आणि इन बिटवीन त्यांचा माझ्याशी संवाद झाल्यानंतर त्यांना म्हणजे मला लक्षात आलं की आम्ही जे काम म्हणजे करतेय तर त्या कामामध्ये ते कित्येक स्टेप्सने ते पुढे आहेत आणि मग त्यावेळेला मग आमची जो काही आमचं एक कम्युनिकेशन झालं त्याच्यामध्ये एक आलं की राहुलजींचे काउन्सिलेट आणि राज्य शासन आणि स्टेट गव्हर्नमेंट आणि काही ऑफिसर्स यांच्या बरोबर चांगला रेपो होता तर मग त्यांनी तिथे कम्युनिकेट करावं. आणि माझं काम म्हणजे की जे माझ्या अशी रिलेटेड आता 1000+ महाराष्ट्रीयन तिथे अडकलेली जी लोकं आहेत ज्यांच्याशी मी आता ऑलरेडी कनेक्टेड आहे तर त्या लोकांना हँडल करायचं, त्यांना सपोर्ट करायचा, त्यांचं ऐकून घ्यायचं, त्यांच्या आत्ताच्या कंडिशनला ना त्या लोकांना ऐकून घेणं, त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या कुणीतरी ऐकणारी व्यक्ती पाहिजे आणि त्याच्यावर सोल्युशन देणारी व्यक्ती पाहिजे. तर हे जे आहे ना तर ते काम मी करायचं ठरवलं. म्हणजे दोन मग वेगवेगळ्या हे झाल्या, वरच्या लेवलला काम करणं जे परमिशन रिलेटेड असतील तर ते राहुलजी करत होते आणि माझा भाग होता हा मी या सगळ्या लोकांबरोबर कम्युनिकेट करत होते, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य ती मदत मिळवून देत होते. तर या प्रकारे आमचं कार्य सुरू झालं. मग समाव कुठेतरी वाटलं वंदे भारत मिशन थोडस लांबतंय आणि आपल्याला फ्लाइट्स येत नाहीये, मग कुठे मग फ्लाइट्स येत नाहीये, मग आम्ही त्याला एक सोल्युशन काढलं की काउन्सिलेट जनरल विपुल सर जे आहेत भारताचे तर त्यांच्याशी राहुलजींचं बोलणं झालं आणि आम्ही एक सोल्युशन काढलं की ज्या लोकांना मेडिकल इमर्जन्सी आहेत किंवा प्रेग्नंट लेडीज आहेत त्यांना आपण दुसऱ्या स्टेटमध्ये पाठवतो. तर पहिला ऑप्शन आला केरळचा. तर विपुल सरांनी सांगितलं ज्या कुठल्या मेडिकल इमर्जन्सी असतील तर त्यांना आपण केरळला पाठवू. तर सगळ्यात पहिली आम्ही केस पाठवली तेजश्री नावाची एक आमची ताई आहे की जी 35 वीक प्रेग्नंट होती आणि त्याच आठवड्यामध्ये तिला फ्लाइट रिस्ट्रिक्शन्स येणार होते. याच्यानंतर ती ट्रॅव्हल करू शकत नव्हती, तेजश्रीच्या मिस्टरांचा जॉब गेला होता आणि पहिलीच डिलिव्हरी ती मुलगी बिचारी खूप अंडर स्ट्रेस होती आणि सतत ते टेन्शन की आता जर आपण फ्लाय नाही करू शकलो तर इथे खर्च तो कसा करायचा आणि मिस्टरांचा जॉब गेलाय, उत्पन्न नाही आणि त्याच्यामध्ये खूप अवघड मोठी कंडिशन होती. मग तिने मला कॉल केला. हा विषय मी राहुलजीं बरोबर जेव्हा बोलले तेव्हा आम्ही एक सोल्युशन काढलं की तिला केरळला पाठवू.
पहिली केस आमची केरळाला तिथे गेली. केरळला सरकारच्या केरळाने तिला खूप चांगली सर्व्हिस दिली. ती दुसऱ्या दिवशी ट्रेनने मुंबईतही पोहोचली. तर इथून आमची एक वेगळ्या कामाला सुरुवात झाली की आपल्या अडकलेल्या महाराष्ट्रीयन लोकांना वेगवेगळ्या स्टेटमध्ये पाठवणं. मग हे आमचं कोऑर्डिनेशन खूप छान चालू होतं. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आम्ही 30 ते 40 महाराष्ट्रीयन लोकांना वेगवेगळ्या स्टेटमध्ये, म्हणजे केरळला असू दे, दिल्ली असू दे, अहमदाबाद, नंतर हैदराबाद, इथे सगळीकडे आम्ही इमर्जन्सी केसेस पाठवायला सुरुवात केली. पण जेव्हा आपल्याच राज्यामध्ये आपल्या फ्लाईटला लँडिंगला परमिशन नाही आहे, तिथे दुसरी राज्य तरी आपल्याला किती किती सपोर्ट करतील. मग गरज आता होती या सगळ्यामध्ये आपल्याला हक्काची फ्लाईट मिळण्याची. वंदे भारत अंतर्गत फ्लाईट तर येतच राहतील. मग त्यावेळेला ऑप्शन निघाला चार्टर फ्लाईटचा. चार्टर फ्लाईट याच्यासाठी कारण वंदे भारत अंतर्गत सुद्धा जेव्हा फ्लाईट म्हणजे नंबर लोकांना दिले जातात तेव्हा प्रायोरिटीजचा विचार केला जातो. ह्या प्रायोरिटीज म्हणजे काय? सगळ्यात पहिल्यांदा ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत त्या, नंतर मेडिकल इमर्जन्सी, नंतर सिनियर सिटीजन, आणि सगळ्यात लास्ट जॉब लॉस्टवाली लोक. आणि जॉब लॉस्टवाली ही लोक जी आहेत त्यांची पण इथे संख्या खूप आहे. त्यांना निग्लेक्ट करून चालणार नव्हतं. त्याच्यासाठी आपण चार्टर फ्लाईटचा ऑप्शन हे केला आणि त्याच्यावर काम राहुलजींनी सुरू केलं. आणि त्यांचं काम इतकं छान होतं. आणि कसं असतं की आपण जेव्हा मनापासून चांगलं काम करायला घेतो त्यावेळेला नकळत आपल्याबरोबर खूप चांगली लोक जोडली जातात. आणि तोच काही पार्ट आमच्या बाबतीत झाला, तोच तसाच भाग आमच्या बाबतीत झाला. आणि सगळ्या चांगल्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने, कौन्सुलेट जनरल ऑफ दुबई जे विपुल सर आहेत, तर त्यांच्या सहकार्याने आणि भारतातल्या केंद्र सरकार आणि राज्य शासन यांच्या जे खूप चांगल्या सहकार्याने अवघ्या 3 दिवसामध्ये आमच्या 2 फ्लाईट परमिशन मिळाली, जी आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हतं इतक्या कमी याच्यामध्ये मिळेल. पण प्रशासनाने आम्हाला खूप चांगली साथ दिली आणि गेल्या 13 जूनला पहिली फ्लाईट महाराष्ट्रामध्ये लँड झाली UAE मधून. ती दुबई मुंबई आणि 14 जूनला दुबई पुणे ह्या 2 फ्लाईट लँडिंग झाल्या. प्रत्येकी 180 पॅसेंजर्स घेऊन, म्हणजे 360 लोक महाराष्ट्रामध्ये सलग 2 दिवसांमध्ये लँड झाली. तर अशा प्रकारे श्री राहुलजी तुळपुळे यांच्या सहकार्याने ऍटलीस्ट महाराष्ट्रामध्ये दुबईच्या लोकांना डोर ओपन झालं की ते येऊ शकतात. आणि एक आशा पण आमच्यामध्ये आली सगळ्या लोकांमध्ये की महाराष्ट्रातला माणूस महाराष्ट्रात जाऊ शकतोय. तर ही खूप मोठी स्टेप होती. त्याचंही अजून काम चालूच आहेत. अनेक सेवाभावी संस्था पुढे आलेल्या आहेत. ताई, माझा पुढचा प्रश्न असा असणार आहे की महाराष्ट्र हे राज्य पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जात. तर तुम्हाला महाराष्ट्र माझा तर आम्ही महाराष्ट्राचे नाही का असा प्रश्न UAE इथल्या लोकांसमोर, लोकांच्या डोळ्यासमोर उभं राहण्याचं कारण काय नेमकं? माझ्या DP ला तो आहे की आपण म्हणतो दुबई मध्ये आम्ही राहिलो ना तर आम्ही नेहमीच मराठी बाणा जपलाय. आमच्या इथे शिवजयंती होते, आम्ही सगळे सण साजरे करतो. आमच्याकडे गणपती उत्सव खूप खूप जोरात साजरा होतो आणि त्यावेळेला आमचा एक मराठी बाणा आम्ही नेहमी मिरवत असतो. पण अनफॉर्च्युनेटली असं झालं ना की जेव्हा कोविडमुळे अशा सिच्युएशन आल्या आणि आपलीच लोक महाराष्ट्रातली खूप संकटामध्ये आली, त्यावेळेला मात्र मग आम्हाला प्रश्न पडायला लागला की आम्ही महाराष्ट्र माझा पण आम्ही महाराष्ट्राचे नाही का असा हा प्रश्न आम्हाला रोजचा भिडत, म्हणजे होतोय, आम्हाला रोजचा पडतोय. इवन तो अजूनही पडतोय की कुठेतरी महाराष्ट्रातली लोक असू दे किंवा काही, म्हणजे जे UAE मध्ये राहणारी लोक आहेत ना महाराष्ट्रीयन लोक, त्यांना ऍक्सेप्ट करायला लोकांना अजून ती मानसिकता आम्हाला तयार करणं खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, आम्ही सोशल मीडियावरती अनेक मेसेजेस व्हिडिओज येत होते आणि त्याला मात्र महाराष्ट्रात बसलेल्या लोकांचे रिप्लाय यायचे की अरे कशाला येत आहे तुम्ही दुबई मधून, राहा की तिथेच, कशाला गेलात पैसे कमवायला, अशा पद्धतीचे मेसेजेस आम्हाला, म्हणजे आम्ही कळकळीने विनंती करायचो लोकांना की आमच्या लोकांची परिस्थिती अशी आहे, त्यांचे खाण्याचे हाल आहेत, त्यांना मेडिकल इमर्जन्सी आहे, त्यांना काही करून भारतात यायचंय. जेव्हा आम्ही अशी अपील करतोय त्यावेळेला त्याच खाली चॅट बार मध्ये आम्हाला खाली मेसेजेस होते गेलात ना पैसे कमवायला, राहा की तिथेच. हे जे आहे ना, तर आपलीच लोक आहेत हो, तर त्यांना तुम्ही ऍक्सेप्ट करा ना. जर
आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करत आहोत, तर जेव्हा अडचणीत असलेले महाराष्ट्रीयन तुम्हाला अपील करत आहेत तर त्यावेळेला तुम्ही आम्हालाही ऍक्सेप्ट करा, आमचेही प्रश्न समजून घ्या. तर तेच, आणि इथे राहणाऱ्या प्रत्येक जण, दुबईमध्ये राहणारा प्रत्येक जण आता एवढा टेन्शनमध्ये आहे, लोकांच्या रात्रीच्या झोपा गेलेल्या आहेत, त्यांच्याकडे राहायला घर नाही आहे, घराचे आता पुढे प्रश्न चालू होत आहेत, पे करायला रेंट नाही आहेत, खाण्याचे हाल होत आहेत की ज्यांना ग्रॉसरी देऊन त्यांची हे केली जाते. ऍक्च्युली ही कंडिशन खूप वाईट आहे. दुबईत राहणारा माणूस हा नेहमीच खूप चांगल्या पद्धतीने राहिलेला आहे आणि ही वेळ कुणीही स्वप्नातही विचार केला नव्हता की त्याच्यावरती आलेली आहे, की त्यांना चांगल्या प्रकारे राहणारी लोकांनाही लोकांकडून ग्रॉसरी घेऊन राहावं लागतं, याच्यासारखी वाईट गोष्ट नाही. तर अशा वेळेला मग हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की महाराष्ट्र माझा, मग आम्ही महाराष्ट्राचे नाही का? तर महाराष्ट्रातल्या लोकांनीही सपोर्ट करावा, त्यांना समजून घ्यावं. आणि लवकरात लवकर प्रशासनाला पण विनंती आहे माझी की महाराष्ट्र आमचं आहे, आम्हालाही आमच्या महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी म्हणजे भरपूर, म्हणजे 2-3 फ्लाईट्स तुम्ही परमिशन दिलेलीच आहे, पण अजून देखील द्या आणि लवकरात लवकर द्या, जेणेकरून सगळेच महाराष्ट्रीयन आपल्या महाराष्ट्रामध्ये लवकर सुखरूप परत येऊ शकतील. माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता दुबईवरून परत आल्या आहात पण अजूनही तिकडे लोक अडकलेले आहेत, तर तुम्ही हे सगळं जे कार्य सुरू केलं त्यात प्रशासनाकडून काय अनुभव आले तुम्हाला, आणि आता या पुढे जे लोक अडकलेले आहेत त्यांना पुन्हा आपल्या मायभूमीवर परत आणण्यासाठी तुम्ही जे कार्य पुढे सुरू ठेवणार आहात, तर यापुढे प्रशासनाकडून काय अपेक्षा असणार आहे तुम्हाला, मग ते महाराष्ट्रातलं प्रशासन असो किंवा UAE प्रशासन असो? आता कामाला आम्ही सुरुवात केली ती अर्थातच चांगल्या याने सुरुवात केली, त्या मागे मी म्हटलं मगाशी की चांगल्या कामाला नेहमीच चांगल्या लोकांची साथ मिळते, म्हणूनच देवाचे आभार की आमच्यासाठी अनेक लोक होऊन आली, जसे राहुल तुळपुळे सर असतील किंवा अलादिल ट्रेडिंगचे धनंजय दातार सर असतील आणि महाराष्ट्र मंडळ असेल किंवा GMBF यासारखी मंडळ असतील UAE मधील, तर ह्या लोकांनी अनेक म्हणजे ते अगदी स्वतःहून पुढे आलेले, त्यांनी लोकांना मदत करायला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये UAE गव्हर्नमेंटचा पण खूप मोठा सपोर्ट आहे की त्यांनी लोकांना वेळोवेळी मदत केलेली आहे आणि त्यांचा सपोर्ट हा कायम महाराष्ट्रातल्या लोकांना तिथे आहेच. काउन्सिलर जनरल विपुल सर यांचा आणि काउन्सिलरचे जे स्टाफ आहे त्यांचाही याच्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे मदतीमध्ये, आणि त्यांचा सपोर्ट आपण नक्कीच कौतुकास्पद आहे की गेले 3 महिने ती लोक खूप म्हणजे पूर्ण एकही दिवस सुट्टी न घेता काम करतात आणि ते फक्त आपल्या लोकांसाठी करतात. तर हा झाला तो सपोर्ट. आणि परत दुसरं म्हणजे जेव्हा मी आता फ्लाईट इकडे अरेंज केला आहे, चार्टर फ्लाईट येत आहेत, तर त्यावेळेला महाराष्ट्र शासन केंद्र शासन यांचा सपोर्ट हा खूप चांगला आहे. त्या बाबतीमध्ये मला एक वाटतं की पुण्याची जेव्हा फ्लाईट लँडिंग झाली त्यावेळेला पुण्याला मी स्वतः आले आणि त्यावेळेला मी जो अनुभव घेतला की मला वर्जून सांगायला आवडेल की प्रोटोकॉल ऑफिसर जे नाटेकर साहेब होते, जे नोडल ऑफिसर आहेत, तर त्यांनी आम्हाला इतक्या चांगल्या प्रकारे सपोर्ट केलाय की आज 7 दिवसाचं क्वारंटाईन आजच कम्प्लीट झालंय आणि सगळी लोक आपापल्या घरी गेलेली आहेत, पण ती घरी जाईपर्यंत पूर्ण त्यांची काळजी ही पुण्यातल्या प्रशासनाने आणि महाराष्ट्र प्रशासनाने घेतलेली आहे. तर ही खूप मोठी म्हणजे मला त्यांचे मनपूर्वक आभार मानण्यासारखी गोष्ट आहे. आता राहिला प्रश्न की मी UAE भारतात आली आहे आणि त्यानंतर कामाचं कसं, तर इनफॅक्ट मला असं वाटतं की मी UAE होते तर त्यापेक्षा भारतात आल्यानंतर कामाचा जो व्याप आहे तो प्रचंड वाढलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 फ्लाईट आलेल्या आहेत आमच्या याच्यातून, राहुल सरांच्या, आणि राहुल सरांच्या मोठ्या प्रयत्नाने, आणि त्याच्यामध्ये काही वाटा माझा कोऑर्डिनेशनचा असल्यामुळे एक लोकांचा विश्वास, लँडिंग जेव्हा फ्लाईट झाल्यात त्यावेळेला एक लोकांचा विश्वास आम्ही संपादन केला आणि त्यामुळे अनेक लोक आम्हाला ओळखायला लागली आणि कॉन्टॅक्ट करायला लागले. त्या ट्विटरवर लोक ट्विटर फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुठून ना कुठून तरी नंबर मिळून लोक कॉन्टॅक्ट करतात. त्याचबरोबर UAE जेव्हा मी राहत होते तेव्हा तिथल्या अडकलेल्या लोकांचे फक्त फोन अटेंड करत होते. भारतात आल्यापासून उलट झालंय, भारतात आल्यानंतर इथे त्यांचे नातेवाईक आहेत की जे आपल्या घरच्यांची खूप काळजी करतात, की तिथे आई असेल एखाद्याची, एखाद्याचे बाबा असतील किंवा एखाद्याची बायको असेल, तर ते रात्रंदिवस कधीही म्हणजे त्यांना जेव्हा अस्वस्थ होतं त्यावेळेला मला कॉल करतात, माझ्याशी बोलतात,
तुम्हाला आणता येईल का, एखाद्या आईचा रडत रडत फोन येतो की माझ्या मुलाला तू आणशील का, हे जे आहे ते कामाचं स्वरूप उलट इथे आल्यानंतर वाढलंय. आणि मला नक्कीच आनंद आहे की कुठल्या तरी माध्यमातून मी त्या लोकांचं ऐकून घेते, त्यांच्याशी संवाद साधते आणि त्यांना कुठेतरी मदत करण्यासाठी मी म्हणजे देवाने मला ही संधी दिली तर त्यामुळे मी मला भाग्यवान समजते. आणि अर्थात प्रशासन आणि या सगळ्या गोष्टींचा आम्हाला खूप चांगला सपोर्ट आहे या सगळ्या सिस्टीम मध्ये. जेव्हा युएई मध्ये एक फॅमिली म्हणून सेट होते किंवा फॅमिली म्हणून लोक जॉबला जातात ती एक वेगळी बाब असते, पण जेव्हा स्टुडंट बेसिक स्टुडंट व्हिसावर लोक जातात, मुलं जातात, मुली जातात शिक्षणासाठी, तर त्यांची आता नेमकी काय परिस्थिती होती तिथे? आमच्याकडे बरेच स्टुडंट म्हणजे जे काही खासगी कॉलेजेस मधून उच्च शिक्षणासाठी म्हणून गेले होते, काही मॅनेजमेंट स्टुडंट्स असतील किंवा काही हॉटेल मॅनेजमेंटचे स्टुडंट्स होते, तर ते मला अप्रोच झाले होते. आणि नागपूरचे बरीच मुलं होती जी हॉटेल मॅनेजमेंटसाठी आली होती, त्याच्यामध्ये काही मुली होते काही मुलं होती. त्या मुलांची कॉलेजेस कधीच बंद झाली होती मार्च महिन्यापासून आणि अकॅडमिक त्यांचं पूर्ण झालं असेल आणि त्यानंतर मग पुढे त्यांच्याकडे राहण्याचे खाण्याचे खूप प्रश्न येत होते. त्या मुलांना मदत मिळवून देणं आणि नंतर लहान मुलं आहेत, अवघे वय त्यांचं 22 आणि 23 वयाची मुलं मुली राहतायत दुसऱ्या ह्याच्यामध्ये आणि कोरोना सारख्या अशा अवघड कंडिशनमध्ये, तर आई वडिलांना तर टेन्शन असणं ही गोष्ट वेगळीच आहे, पण मुलांचंही कौतुक की आपल्या आई वडिलांना इतक्या लांब टेन्शन नको म्हणून ही मुलं फक्त स्वतःच स्वतः सगळं सफर करत होती, काय त्रास होत आहे तो त्यांनी कधीच आपल्या आई वडिलांना कळू दिला नाही. पण जेव्हा आमच्याशी त्यांनी मग संपर्क कुठून तरी नंबर मिळवून जो केला, त्यामध्ये आम्ही आत्ता ज्या फ्लाईट्स आल्या ज्या 13 आणि 14 तारखेला त्यामध्ये बरेचसे स्टुडंट्स आम्ही त्याच्यामध्ये कव्हरअप केले. सगळे स्टुडंट्स आज आपापल्या घरी गेलेले आहेत, 7 दिवसाचं क्वारंटाईन संपून आजच सगळे जण घरी गेलेत. अजून काही बाकी आहेत जे आम्हाला नंतर कळलं की काही प्रायव्हेट कॉलेजेसचे म्हणजे खाजगी कॉलेजेसची मॅनेजमेंटचे स्टुडंट होते, त्यांना आता नेक्स्ट काही फ्लाईट महाराष्ट्र मंडळाकडून होत आहेत तर त्याच्यामधून ती मुलं येण्याची शक्यता आहे. तर विशेषतः आम्ही जे स्टुडंट्स आहेत, ज्या लेडीज आहेत की ज्या जॉबसाठी गेल्या होत्या, ज्या म्हणजे बॅचलर राहत आहेत त्यांना, आणि ज्या म्हणजे मेड आहेत किंवा ज्यांना सॅलरी जास्त नाही अशा बऱ्याचशा लेडीज जातात पार्लरमध्ये जॉब करण्यासाठी किंवा घरकामासाठी जॉब करण्यासाठी, की ज्यांचे जॉब गेलेले आहेत आणि त्यांचे राहण्याचे खूप हाल होत आहेत, तर अशांना आम्ही आमच्या पहिल्या 2 फ्लाईटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. त्यांची परिस्थिती नव्हती तिकीट काढण्याची, तर GMBF च्या माध्यमातून त्यांना, तसेच अलादीनचे धनंजय दातार सर आहेत, असे काही लोक पुढे आलेले आहेत की ज्यांची परिस्थिती नाही आहे त्यांना त्यांनी तिकीट स्पॉन्सर केलेत आणि ती लोक आपापल्या घरी पोहोचलेली आहेत. आता तुम्ही देखील भारतात परतले आहात, परंतु तुम्ही इथून जे काम पुढचं बघणार आहात ते कशा पद्धतीने असणार आहे? आणि आता तुम्ही जो विषय मांडला की ज्या काही महिला होत्या की ज्यांचे रोजगार गेला आहे आता पार्लरच्या हिशोबाने गेलेल्या किंवा इतर कामासाठी गेलेल्या, तर अशा लेबर्स लोकांना तुम्ही कशा पद्धतीने आणणार आहात भारतामध्ये? आता याच्यामध्ये जेव्हा आहे की पहिल्यापासून आमचा प्रयत्न तेच होता की महाराष्ट्रातले जे मोठे मोठे बिझनेसमॅन असतील दुबई स्थित, त्यांनी पुढे यावा आणि त्या गोष्टी कराव्यात. तर यामध्ये राहुल तुळपुळे सर असतील किंवा धनंजय दातार सर जे मसाला किंग म्हणून सगळ्यांना माहिती आहेत अलादीन ट्रेडिंगचे, तर यांचं सहकार्य मला अगदी डे वन पासून मिळालेलं आहे आणि रोज सगळ्यांबरोबर कम्युनिकेट करणं आणि हे विषय म्हणजे त्यांच्याबरोबर चर्चा करणं. तर 2 चार्टर फ्लाईटमध्ये आम्ही तर गरजू लोकांना आणलेलंच आहेत. आता याच्या पुढचं जे आहे आमचं काम, तर त्याच्यामध्ये अलादीनचे धनंजय दातार सर आहेत, तर त्यांनी खास लेबर कॅटेगरीची जी लोकं आहेत की ज्यांचे पगार अगदीच क्षुल्लक आहेत 1-1.5 हजार 2 हजार आणि त्यांचे जॉब गेलेले आहेत, त्यांना स्वतःचं तिकीट काढण्याची कपॅसिटी नाही आहे, अशा लोकांसाठी त्यांनी खास एक चार्टर फ्लाईट अरेंज केलेली आहे ज्याचा पूर्ण खर्च धनंजय दातार सर करणार आहेत. आणि मी एक भाग्यवान समजते की या सगळ्या ह्याच्यामध्ये मला थोडीशी त्यांना मदत करण्याची संधी मला मिळतीये आणि त्याचं सगळं कोऑर्डिनेशन त्या फ्लाईटचं जे आहे ते मी करतेय, तर त्याच्यामुळे अनेक कॉल मी भारतामध्ये अटेंड करतेय. लोक मला व्हॉट्सअप थ्रू, फेसबुक थ्रू, नंतर टू टॉक कॉल्स आमच्या इथे चालतात, तर याच्या थ्रू आम्ही लोकांशी संवाद साधतोय.
गुगल फॉर्मची एक लिंक आम्ही सगळीकडे सर्क्युलेट केलेली आहे, जी लेबर लोक ते फिलअप करतात, त्याच्यानंतर त्यांची असेसमेंट होईल. आणि 180 लेबर्स हे पहिल्या फ्लाईट मधून अलादीलने स्पॉन्सर केलेल्या फ्लाईट मधून भारतात येऊ शकतील. ताई माझा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा भारतात परतलात तेव्हा एअरपोर्टवर म्हणजे एअरपोर्टचं प्रशासन जे होतं ते तुमच्या स्वागतासाठी कशा पद्धतीने सज्ज होतं, आणि मेडिकल चेकअप महत्वाचं म्हणजे मेडिकल चेकअप तर त्या कशा पद्धतीने झाला एअरपोर्टवर? एअरपोर्टवरचा अनुभव होता तर तो खूपच छान होता. मुळात एअरपोर्टचे नोडल ऑफिसर होते नाटेकर साहेब, त्यांनी खूप सुरुवातीपासूनच खूप छान सगळी व्यवस्था करून ठेवली होती, जेणेकरून जे एवढ्या दुखून आणि अशा ह्याच्यातून जी लोक येणार होती त्यांची मनस्थिती चांगली नाहीये, आणि एअरपोर्टवर आल्यानंतर त्यांना अजून काही त्रास झाला होऊ नये याची काळजी नाटेकर साहेबांनी घेतली. अर्थात राहुल तुळपुळे सरांनी त्यांच्याबरोबर पहिल्यापासूनच कोऑर्डिनेशन केलं होतं, आणि ज्यावेळेला लँडिंग झालं त्यावेळेला पहिला कॉल मी जेव्हा नाटेकर साहेबांना केला नोडल ऑफिसर सरांना, तर त्यावेळेला त्यांचा रिस्पॉन्स हा खूप छान होता. त्यांनी एक अशी छान यंत्रणा तिथे राबवली होती की अगदी 20 मिनिटांमध्ये आमचे सगळे लोक, पहिला पॅसेंजर आमचा एअरपोर्टच्या बाहेर पडला, तिथे त्यांचं थर्मल स्क्रीनिंग झालं, आणि दुबईहून आम्ही येण्यापूर्वी आमचं एक रॅपिड टेस्ट कोविडची केली गेली होती. ज्या लोकांचे सगळ्यांचेच रिपोर्ट ओके आले आणि ज्यांचे रिपोर्ट ओके आहेत तीच लोक बोर्डिंग करू शकत होती अशी त्याच्यामध्ये टर्म्स कंडिशन होती. तर त्यामुळे आलेली सगळी लोक ही खूप हेल्दी आहेत आणि ज्यांना कोणाला कोविड नाही आहे. आणि आता सुद्धा 2 दिवसापूर्वी सगळ्याच पॅसेंजर्सची कोविडची टेस्ट झाली. नशिबाने देवाच्या कृपेने सगळ्यांचे टेस्ट ही निगेटिव्ह आलेली आहे आणि सगळेजण आपापल्या घरी गेलेले आहेत. ताई, एक महिला म्हणून तुम्ही कार्य पार पाडत आहात आणि तितका बोल्डनेस आपण दाखवला, त्याच पद्धतीने इतर महिलांना तुम्ही एक बाकी हे कोविडच्या कारणामुळे अनेक महिला महिलांना म्हणतात ना की त्या नाजूक मनाच्या असतात, पण बहुतेक महिला या खचून गेलेल्या आहेत, तर त्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल आणि आपला हा बोल्डनेस जो आहे त्याच पद्धतीने त्यांना उभं राहण्यासाठी, पुन्हा एकदा नवीन पद्धतीने उभं राहण्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? अर्थातच याच्यामध्ये कुठलीही महिला असू दे, सगळ्यात त्याच स्ट्रॉंग असतील तर सगळ्यांना त्या आधार देऊ शकतील. त्यामुळे सगळ्या महिलांनी खूप स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. अगदीच म्हणजे जर इथे बऱ्याचशा म्हणजे आता आम्ही जो विषय हँडल करतोय तर खूप सारे तिकडे जेंट्स आहेत की ज्यांच्या फॅमिलीज इथे आहेत आणि त्या महिलांनी ऑलरेडी खूप जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत आणि त्या युद्ध पातळीवर म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने त्यांची फॅमिली तिथे इथे हँडल करतायत. पण आता कसं झालंय की कोविडमुळे त्या थोड्या पॅनिक झालेल्या आहेत, त्यांना मदत करायला आजूबाजूला नातेवाईक येऊ शकत नाही आणि आपले मिस्टर परत येतील की नाही ही तर त्यांना ते एक थोडी वाट बघताना त्यांचाही पेशन्स संपलेला आहे, तर त्याच्यामुळे त्या थोड्या खचत चालल्या. तर मला त्या सगळ्या भगिनींना सांगायचं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही स्ट्रॉंग राहिलात त्या पद्धतीने स्ट्रॉंग राहा. शेवटी स्त्री शक्ती आहे, आपण जर स्ट्रॉंग राहिलो तर सगळ्या जगाला आपण आधार देऊ शकू आणि सगळ्यांनी स्ट्रॉंग राहावं असं मला सांगावं असं वाटतं. म्हणतात ते की एका यशस्वी पुरुषाच्या मागे किंवा एका यशस्वी कुठल्याही व्यक्तीच्या मागे एका महिलेचाच हात असतो, मग ती मुलाबाळांमागे आई उभी असते, पती मागे पत्नी उभी असते, अशा पद्धतीने ते सांगण्यात येतं. त्याच पद्धतीने सर्व महिलांनी देखील स्ट्रॉंग राहायला शिकायला हवं आणि ताईंना डोळ्यासमोर ठेवून आपण जर खंबीरपणे उभ्या राहिला तर नक्कीच सगळी परिस्थिती सुरळीत होईल. ही आणि आपण जर आशावादी राहिलो तर नक्कीच सगळ्या परिस्थितीचं सोल्युशन आपल्याला मिळेल असंच यातून बोध निघतो. ताई, आपण पत्रकट्टा महाराष्ट्रावर आमच्याशी चर्चा केल्याबद्दल, गप्पा मारल्याबद्दल छान पद्धतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. आणि ताई, आपलं कार्य खूपच उल्लेखनीय आहे आणि आपण जे पुढे कार्य करत आहात बाकी लोकांना पुन्हा आपल्या मायभूमीवर आणण्यासाठी, त्या कार्यासाठी तुम्हाला पत्रकट्टा महाराष्ट्राच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.
धन्यवाद नुपूर याच्यासाठी. म्हणजे हे सेशन संपण्यापूर्वी म्हणजे मी नेहमीच हे करते की जेव्हा तू माझं इतकं कौतुक करते तर हा फक्त एकटीच माझं कार्य नाहीये, माझ्या बरोबरीने जी लोक उभी राहिली आहेत तर त्यांचा सुद्धा मला जरूर उल्लेख करावा असा वाटतो. ज्याच्यामध्ये दुबई स्थित उद्योजक राहुल तुळपुळे सर असतील किंवा अलादिल ट्रेडिंगचे धनंजय दातार सर असतील आणि महाराष्ट्र मंडळ सारख्या काही संस्था असतील किंवा गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम सारख्या काही संस्था आहेत की ज्या अनेक अडचणीत असलेल्या लोकांच्या मदतीसाठी धावून येत आहेत, तर त्यांचे मनपूर्वक आभार आणि तुझे खास विशेष आभार तुझे की तुझ्या माध्यमातून आज मला इतक्या सगळ्या लोकांशी आणि पत्रकट्टा महाराष्ट्राच्या माध्यमातून इतक्या सगळ्या लोकांशी संवाद साधायची संधी मिळाली, त्यामुळे नक्कीच धन्यवाद तुझे. नमस्कार ताई. जय महाराष्ट्र. हे महाराष्ट्र.